अब तक के मराठी फिल्मों में यूं तो कई मराठी फिल्में आई हुई हैं और सुपरहिट भी बनी हैं। इसी क्रम में नागपुर के कलाकार सचिन घोड़े द्वारा निर्मित रायबा ईमानदार नाम की यह फिल्म बहुत जल्दी दर्शकों के लिए निर्मित हो रही है। राज्य के पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले इन्होंने नरसला के सामाजिक कार्यकर्ता गोटू बोंद्रे इनके बंगले में रायबा ईमानदार इस मराठी फिल्म का फीता काटकर मुहूर्त का उद्घाटन किया। इस अवसर पर रायबा ईमानदार की पूरी टीम मौजूद थी। पेश है हमारे संवाददाता संजय मीरे इनकी ये खास रिपोर्ट, आइए देखते हैं। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळी बीसीएनची टीम एका चित्रपटाच्या मुहूर्ताकरता आलेली आहे। रायबा इनामदार नावाचा हा चित्रपट मराठी चित्रपट येतो आहे प्रेक्षकांच्या भेटीला। लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा होणार आहे। आता हे चित्रीकरण कशा प्रकारचं असणार आहे, नेमकी या चित्रपटातील कथा काय आहे हे जाणून घेऊया यावेळी आपल्यासोबत। या चित्रपटाचे कथानक ज्यांनी लिहिलेलं आहे आणि जे या चित्रपटाचे निर्माते आहे सचिन घोडे आपल्यासोबत आहे, त्यांना आपण विचारूया। सचिन, हे मला सांगा की ज्या प्रकारे आपण आज या चित्रपटाचं जे निर्माण करता आहात, हे चित्रपट बनविण्याचा मूळ उद्देश काय किंवा कोणाची प्रेरणा आपल्याला मिळाली? थँक्यू सर्वप्रथम बीसीएनच्या टीमचं धन्यवाद, विशेष म्हणजे संजय मिरे सर धन्यवाद की तुम्ही इथे बोलताल आमच्या आल्या। सर, हा पिक्चर एक मराठी पिक्चर आहे, रायबा इमानदार, एक सुंदर अशी कहाणी जी राजकारणावर आधारित आहे, जी आजपर्यंत फिल्ममध्ये आलेली नाही आहे। आम्ही प्रयत्न करतो की या फिल्मच्या माध्यमातून एक जनजागृती व्हावी, एक प्रबोधन व्हावं, त्या माध्यमातून आम्ही एक फिल्म मराठी करतो आहे। त्यामध्ये आमचे मुख्य कलाकार जे आहेत संजय सर खापरे, त्यानंतर दीपक शिर्के सर, त्यांना गेंडा स्वामी या फिल्ममधून तुम्ही त्यांना बघितलेलं आहे तिरंगा पिक्चरमध्ये, आणि या पिक्चरचे डायरेक्शन करत आहे आमचे सई दत्तर सर, आणि या इथे जे कला महिला कलाकार आहेत ते म्हणजे प्राणी राऊत, विनोद जे राऊत, असे मोठे सहकास आम्ही या पिक्चरमध्ये घेत आहोत, जेणेकरून ह्या पिक्चरचा एक सुंदर असा एक आगळावेगळा पिक्चर तयार करावा, ही एवढं आमची प्रामाणिक भूमिका आहे। सचिन जी, हे सांगा की या चित्रपटामध्ये एकूण गाणी किती आहेत, संगीत कोणाचं राहणार आहे, आणि आपण जे लोकेशन जे बघतात ते साधारणपणे महाराष्ट्रातले आहे का विदर्भातील आहे? या पिक्चरचे संगीत दिलेलं भगत सावई यांनी, आणि हा पिक्चर संपूर्ण पिक्चर विदर्भामध्ये शूट होत आहे, आणि त्याची गाणी चार गाणी पिक्चरमध्ये आहे, अप्रतिम गाण्याचं नियोजन झालेलं आहे, तुम्हाला समोरच्या काळात ते बघायला मिळेल। बिलकुल, सचिनजींनी अजूनही पत्ते आपले उघडलेले नाहीत आणि बरोबर आहे त्यांचं, कारण प्रेक्षक वर्गांनी या चित्रपट थिएटरला यावं आणि हा चित्रपट बघावा। निश्चितच या चित्रपटामध्ये काहीतरी दडलेलं आहे, मात्र या चित्रपटामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्राचे जे मोठे जे कलाकार आहेत, जे नावाजलेले आहेत, त्यांना न घेता वैदर्भीय कलाकारांना या ठिकाणी न्याय देण्यात आलेलं, ही अतिशय चांगली महत्त्वाची बाब आहे। आणि या चित्रपटातील अभिनेते म्हणजे रायबाचा ज्यांनी या ठिकाणी रोल केलेला आहे असे संजय खापरे आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया। संजयजी, सर्वप्रथम आपलं बीसीएनच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। संजयजी, हे सांगा की रायबा हे कशा प्रकारचे कॅरेक्टर आहे आणि कसं आपण त्याला पूर्ण करता? सचिनजींनी सांगितलं ज्याप्रमाणे की स्टोरी जी आहे ती एका कार्यकर्त्याची आहे। पॉलिटिशियन्स आजकालचे जे आपण बघायला मिळतात ते मालकासारखे वाटतात खरं तर एकंदर, पण खरं तर आपण त्यांना निवडून दिल्यानंतर ते आपले खरं तर सेवक आहेत। आपण उगाच त्यांना साहेब आले वगैरे जे करतो तेच वगैरे पाहू, तर ते आपले सेवक आहेत, पण तेच मालक म्हणून ज्यावेळी वागतात आणि मग आपल्या कार्यकर्त्यांना कसं हँडल करतात आणि मग कार्यकर्त्यांची काय दशा होती, दॅट इज, आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे खरं तर तो रायबा
इमानदार इमानदार म्हणून जो आपला काम करत असतो ना, तर ते इमानदार नाव असू शकलं असं, पण त्यांनी रायबा इमानदार दिले कारण तो प्रामाणिकपणे काम करतो. तर एका प्रामाणिक कार्यकर्त्याची गोष्ट आहे आणि याचं दिग्दर्शन करत आमचे अख्तर सर आणि प्रणाली बरोबर पुन्हा एकदा काम करण्याची मला संधी मिळते. एंटायर टीम खूप चांगली आहे आणि ज्या पद्धतीची स्टोरी आहे, आता स्टोरी आम्ही रिव्हील करत नाही कारण फिल्म बघण्यात ते मजा नाही येणार. बरोबर. सो दॅट आम्ही त्यासाठी थोडंसं जरा दबून ठेवतो आणि मग फिल्म जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच ते एंटरटेन करते याची मला पूर्ण खात्री आहे. जे म्हणत असतं ते होटावर येतं. आणि राजकारण्याच्या संदर्भात बोलायचं झाल्यास, अलीकडे आपण राजकारण्यांना साहेब साहेब करून फार हे करतो, जेव्हा की ते नागरिकांचे सेवक असतात, पण एक रिस्पेक्ट देण्याची संस्कृती आपल्या या भारत वर्षात आहे, म्हणूनही कदाचित त्यांना साहेब म्हणत असावं. यावेळेला आपल्यासोबत दिग्दर्शक सईद अख्तर आहेत, त्यांना आपण विचारू. सर, जेव्हा आपण हा पिक्चर डिरेक्ट करता, कशा प्रकारे करता, काय तुम्हाला अडचणी आल्या, तर किती मजा आली तुम्हाला हे काम करण्यामध्ये, किती आव्हान होतं? सगळ्यात प्रथम तर बीसीएनचं धन्यवाद. आणि अडचणीची गोष्ट तुम्ही करता, अडचणी काहीच आल्या नाही, एकदम सरळ काम होत गेलं. एक एक आणि त्याचा म्हणजे असा भाग आहे का, सचिन सरांची स्टोरी होती ती, आणि ते सगळं त्यांना माहिती होतं काय करायचं आहे काय नाही करायचं, आणि त्यांनी मला ती जबाबदारी सोपवली फिल्म बनवण्याची. त्यांचं पण धन्यवाद. आणि बघूया आता पुढं. असं म्हणतात की काम करणाऱ्यासाठी प्रकाश दिसतो आणि न काम करण्यासाठी अंधार दिसतो. मात्र ज्याला काम करण्याची सवय, काहीतरी करून घेण्याची चुलूक, ज्याच्यामध्ये दम आहे, त्या व्यक्तीचं नेहमी काम हे प्रशस्त होत असतं आणि कुठेतरी प्रकाशमय होत असतं. आणि जे या ठिकाणी सईद अख्तर आहे, यांनासुद्धा काम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आली असं त्यांनी सांगितलेलं आहे. यावेळेला आपल्यासोबत रायबा इमानदार या चित्रपटातील अभिनेत्री प्रणाली राऊत आहे, त्यांच्याकडनं आपण जाणूया. प्रणाली, किती चॅलेंजेस होतं हे कॅरेक्टर करणं आपल्याकरता? आता सर्वप्रथम बीसीएनचे मी खूप खूप आभार मानते की आमच्या या आजच्या या चित्रपटाचा जो मुहूर्त होतो आहे आणि तुम्ही सगळ्यात पहिली बातमी कव्हर करताय आणि ती सगळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आणि आम्ही इंट्रोड्यूस होणार, तर त्यासाठी सगळ्यात आधी तुमचे खूप खूप शुभेच्छा, आभार आपले. आणि या चित्रपटासाठी जेव्हा सचिन सर माझ्याकडे स्टोरी घेऊन आले आणि तेव्हा त्यांनी मला ती स्टोरी ऐकून दाखवली, तेव्हाच मी त्यांना त्या व्यक्तिरेखेसाठी म्हणजे रायबा इमानदार ह्या चित्रपटाचे एक मुख्य व्यक्तिरेखा आहे आणि त्यांच्या पत्नीची भूमिका मला करायची होती. आणि संजय खापरे सर जे पूर्ण महाराष्ट्राचा, पूर्ण भारताचा एक लाडका अभिनेता आहे आणि त्याच्यासोबत परत एकदा मला काम करण्याची संधी मिळणार होती, तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच त्यांना होकार दिला. आणि आत्ता आजपासून चॅलेंज सुरू होणार आहे, जे खरं आहे ते म्हणजे आज पहिला दिवस आहे शूटचा आणि मग इथून इकडे आमचा प्रवास, हा जो रायबा इमानदारचा प्रवास सुरू होणार आहे, त्यासाठी इतके सगळेजण शुभेच्छा द्यायसाठी आहेत आणि खूप छान टीम आमची जमलेली आहे. आम्हाला तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा खूप खूप सपोर्ट आणि तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत, त्यासाठी तुम्ही माध्यम आहात. तर मला खूप आनंद होतो आहे की मी सईद सरांच्या डिरेक्शनखाली काम करणार आहे, परत एकदा संजय सरांसोबत काम करणार आहे. आमचे विनोद राऊत काका या चित्रपटात आहेत आणि सचिनजी घोडे हे निर्माता आणि लेखक आहेत. प्रणाली, मला एक सांगा की या चित्रपटामधील जे अभिनेते आहेत, संजय खापरे ज्यांनी रायबाची भूमिका केली आहे आणि रायबा इमानदार म्हटलेला आहे, आपण पत्नी आहात, इमानदारीपणा हे जेव्हा करतात किती त्रास होतो? मी स्वतः एक खऱ्या आयुष्यात रिअल पत्नी आहे, प्रामाणिक पत्नी आहे. आणि आता मला चित्रपटात ही फक्त ऍक्टिंग करायची आहे, भूमिका साकारायची आहे, तर मी संजय सरांसोबत प्रामाणिकपणे त्यांना साथ देणार आहे या चित्रपटात. बिलकुल, एकमेकांना सहाय्य करू अवघ्या धरू सुपंत असं म्हटलं जाते. विनोद राऊत आपल्या सोबत आहेत. विनोदजी, आपली काय या पिक्चरमध्ये काय कॅरेक्टर आपलं? सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे आभार आणि आमच्या टीमचे पण आभार की त्यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं आहे. राजकारणावर चित्रपट आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे राजकारण आजकाल राजकारणच झालं आहे, त्याच्यात इमानदार असं काहीच नाही आहे. मलाही का जमाना नाही आहे, ती एक म्हण आहे. आपण या विषयावर जास्त बोलायचं नाही कारण की ते सब्जेक्ट ओपन करायचं नाही, पण एक आहे की कार्यकर्ता कसा आहे, त्याचा शेवट कसा होतो, हे या चित्रपटात दाखवलेलं आहे. ती एक म्हण आहे ना, बाप मेला तरी चालेल पण नेता मरायला नको, अशी जी अवस्था आपल्या कार्यकर्त्यांची करून ठेवली आहे, तिला कुठेतरी अडवायचं आहे आणि तो परिणाम त्या कार्यकर्त्यांवर करून दाखवायचा की कार्यकर्ता बनू नका, सतरंजात उचलाव्या लागतील कदाचित. तर तो जो प्रकार आहे तो या चित्रपटातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं जर झालं तर एवढं मात्र नक्की की पुढच्या आगामी निवडणुकांमध्ये किंवा जे विविध पक्षांचे जे राजकारणी आहेत
ते कार्यकर्त्यांपासून त्यांना सावधच राहावं लागेल, त्यांना प्रेमाने राहावं लागेल, कारण कार्यकर्ता आहे म्हणूनच राजकारणी आहेत. मात्र आता सध्याचं जे राजकारण सुरू आहे, जे आपण बघतो आहे, ते कुठेतरी या लोकतंत्रामध्ये व्यवस्थित नाही आहे. कारण बरेच असे विषय आहेत जे विषय प्रामुख्याने या चित्रपटात मांडलेले आहे. बऱ्याच अशा गोष्टी यांच्यासोबत अजूनही करायच्या. आपण स्टुडिओला हे जेव्हा येणार तेव्हासुद्धा आपण यांच्याशी बोलणार आहोत. संजय काय म्हणता आपण? मला एवढंच म्हणायचं आहे की या चित्रपटातून आम्हाला राजकारण्यांची काही वाईट बाजू दाखवायची नाही, पण राजकारण्यांना सुद्धा कळेल की इमानदार माणसं आपल्या बरोबर असताना त्यांची आपण किती काळजी घ्यायला हवी, एकंदर जनतेची किती काळजी घ्यायला हवी ना, हे हा एक वेगळा दृष्टिकोन आम्ही या चित्रपटातून मांडणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की सचिनजींचं हे यश आहे त्यांच्या लिखाणाचं, ते तुम्हाला आता या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यांनी उघडपणे जरी सांगितलं, उघडपणे जरी हे बोलले नसले तरी पण यामध्ये बरंच काही तथ्य आहे. आणि हा चित्रपट नक्कीच एक प्रबोधनात्मक, एक कौटुंबिक असा हा चित्रपट राहणार आहे. सर्व प्रेक्षकांना या सर्व मान्यवरांनी विनंतीसुद्धा केली आहे की जेव्हा हा चित्रपट गृहामध्ये, हा जेव्हा थिएटरला, हा जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल आहे, आपण सर्वांनी तो आवर्जून बघावा असंच काहीसं यांनी म्हटलेलं आहे. आता रायबा इमानदार हा कितपत यशस्वी होतो आणि लोक प्रेक्षक वर्ग किती इमानदार आहेत हे तर काळ आणि वेळ सांगेल. संजय मिरे, बीसीएन न्यूज, नागपूर. ये सारे लोग जो टीम में उन्होंने लिए हैं, ये अपने आप में बहुत काम किए हुए लोग हैं. मुझे लगता है कि जो फिल्म बनेगी वो हमारा नागपुर का आदर्श होगा, हमारे सबका आदर्श होगा. और सचिन आज अपने बड़े जो नए एक आयाम को लेकर आ रहे हैं, बहुत ही अच्छा काम कर पाएगा, इसका पूरा विश्वास है. क्योंकि सचिन घोड़े ये जब काम हाथ में लेता है कोई भी, वो पूरी तरह से, पूरी ताकत से उसको अंजाम देता है, ईमानदारी से अंजाम देता है, पूरी वो ताकत झोंक देता है, ऐसा वो कार्य करता है. इसीलिए हम सब लोग सचिन घोड़े के और सईद अख्तर जी जो दिग्दर्शक है, इनके जो भी सहयोग इस फिल्म को लगेगा पूरा हम करेंगे. और नागपुर कर और विदर्भ कर जनता को आज जो हमने सचिन घोड़े ने जो आज एक अनोखी योगदान दिया है, मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और शुभेच्छाएं देता हूँ.